Among all the vices in this world, addiction to alcohol and drugs are the worst form of abuse a man can get into to wreck himself and his family members. Alcohol addiction not only disturbs the mental states of a person through intoxication, but also harms the vital organs in the body over a period of time. स्माईल कधी अचानकपणे सुरू झालेली गोष्ट नाही. स्माईल हे होतं ज्यावेळेस मी व्यसनातून बाहेर पडलो आणि व्यसनातून बाहेर पडल्यानंतर कुठेतरी वाटलं की आता परत एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये काउन्सिलर म्हणून मी 9 वर्ष काढली आणि नंतर परत आमचे फल्ले सर आहेत माझे पहिल्यापासूनचे काय म्हणता येईल वेलविशर मला प्रत्येक वेळेस सपोर्ट करणारे मला प्रत्येक क्षणी म्हणजे दारू पिऊन असायचो आणि आज ताग आहेत त्या दिवसापासून 2002 पासून आज ताग आहेत त्यांनीही माझी साथ सोडलेली नाही आणि मीही त्यांची साथ सोडलेली नाही आणि या सगळ्या प्रवासामध्ये कुठंतरी हळूहळू वाटायला लागलं की आपण स्वतः गेली आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लागलं आणि तो दिवस फार वाईट होता. वाटलं होतं की लॉकडाऊन म्हणजे काय नाही होईल ते म्हणजे निघेल बाहेर आणि 6 महिने 8 महिने याच्यामध्ये गेले. अशी सुरुवात त्या फिल्मची होते सुरुवातीला की आत्महत्या कोणाकोणाला करावीशी वाटते. मी प्रयत्न नाही केला. सर्वात जास्त काय म्हणता येईल सुरुवातीला विश्वास नव्हता पण नंतर विश्वास ठेवत कायम आशीर्वाद देणारे माझे आई वडील यांची कायम साथ राहिली. होईल 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 अशाच याच्यात ते म्हणायचे आणि एक कुठेतरी वाटायचं कोणीतरी आहे आपल्याबरोबर. आधी वाटायचं कोणीच नाही आहे पण नंतर आई वडील सपोर्ट होता. सपोर्ट असावा माणसाला तर तो एक सपोर्ट त्यांचा कायम होता. पत्नी माझी कायम तिने तर जसं हे सुरू केलं त्या दिवसापासून आज ताग्यात सर पूर्ण सोडून दिलेले मला. ती काय माझा विचार करत नाही. तिला घरी आला तर माझी मुलगी फार क्वचित मला भेटते. हापिशाच म्हणते बाबा वगैरे म्हणत नाही तर ती काय म्हणते हापिशा आज माझा स्केटिंगचं स्पर्धा पाहायला ये हे पाहायला ये ते करायला ये. परवा तिची फर्स्टला आहे ती आणि फर्स्ट फायनल एक्झाम होती तरी मला म्हटली मला असं असं पाहिजे मला सोडायला आज तू आला पाहिजे पण मला नाही जमत. त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांची दोघांची माझी पत्नी वैशाली आणि माझी मुलगी श्रावस्ती यांची माफी मागतो मनापासून की मला नाही वेळ देत आहेत. पण ठीक आहे माझा हाही परिवार आहे आणि त्या परिवाराला आत्ता सध्या त्या वेळेची गरज असते. पण त्यांचं कौतुक हेच आहे की त्यांनी कायम साथ दिलेली आहे. बायको ही कायम पाठीशी असते कुठलीही गोष्ट. ज्यावेळेस मी मुक्तांजन व्यसनमुक्ती केंद्रात होतो जॉबला तेव्हा तो जॉब जेव्हा सोडला तेव्हा तिला मी म्हटलं आता मी परत नाही जाणार मला नाही जमलं तर. ती म्हटली आपण वडापावची गाडी टाकू पण आपण पुढे जाऊ. तशी वेळ आली नाही पण आज ती हे सगळं सेट होत असताना या सुरुवात झाल्यानंतर काय म्हणता येईल सुरुवात एकापासून झाली. मी सुरू केली हळूहळू जोड येत गेली. सेट होत असताना माझा जुना मित्र जवळजवळ आम्ही पहिल्या रॅबमध्ये एकत्र होतो 8-9 वर्ष तो जुना मित्र भेटला आणि तो इथे आला. माझी जी काही कामं होती हळूहळू कमी व्हायला लागली. एक आपण म्हणतो ना की राम लक्ष्मणाची जोडी असते किंवा राम लक्ष्मण भाऊ भावासारखे एकत्र असतात तसा मला लक्ष्मणासारखा माझा एक भाऊ मित्र प्रणव भेटला आणि त्याने माझी बरीचशी कामं हलकी केली. त्या फोनमध्ये सुरुवातीला आमच्या फोनमध्ये जो स्माईलचा फोन होता त्याच्यामध्ये 2000 कॉन्टॅक्ट्स होते. नंतर ते त्याने हँडल करायला लागल्यापासून 6000 कधी झाले माहीत नाही. सर्व फोन सर्व गोष्टी तो हँडल करतो आणि माझा बराचसा भार जवळजवळ 50% भार तो कमी करत असतो. बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच पण जे डोक्याला काय म्हणता येईल त्रास देणारं टेन्शनचं काम असतं ते सगळं तो अगदी सक्षमपणे पार पाडतो. प्रणवला सुद्धा धन्यवाद कारण हे सुरू करण्यापाठीमागे हे माझ्या एकट्याचं नाही आहे. हे स्वप्न जरी माझं असलं तरी त्या स्वप्नाला बऱ्याच जणांची जोड आहे. जाणारा आमचा हनुमानासारखा राहुल की मला चैन नाही पडत म्हणजे तो नसला की वाटतं लोकांना की राहुल 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 सर काय करतात सारखं. पण तो नसला की मी खरंच आपण जे होतो म्हणजे मला कुठली गोष्ट पाहावी लागत नाही. सांगितली त्याला हे करून घे तिथे झालेलं असतं. त्यामुळे कायम मला त्यालाही वाटतं त्याची पत्नी सॉरी तुम्हाला गेल्या 8 दिवसापासून त्रास झाला की रोज 8:30 येणारा नवरा रात्री 1:30, 2:30, 3:00, 4:30, 5:30 कधी येतोय का नाही येतोय माहितीच नव्हतं. त्यामुळे सॉरी पण त्याचं इथे जास्त गरज होती घरापेक्षा. पण स्वतः जेव्हा प्रयत्न केला जातो त्याच वेळेस ही लोक बाहेर येऊ शकतात आणि हर्षल हा प्रयत्न माझ्यापेक्षा सर्वात जास्त तुझा आहे. त्यामुळे काउन्सिलर म्हणून काम करतो.
राहुल पहिल्यापासून आणि त्या दिवसापासून आज ताग्यात तो माझ्याबरोबर आहे. माझे सगळे सहकारी सर पहिल्यापासून जुने आहेत, कोणी सोडून जात नाही. राहुल तुझेही धन्यवाद. त्याचबरोबर दुर्गा, म्हणजे ही बिल्डिंग जी काही सजलेली आहे आणि तो वेल्डिंग मशीन घेऊन कामच करायला लागला, म्हणजे ड्रायव्हिंग थोडंसं राहिलं बाजूला पण नवीन नवीन गोष्टी करायला लागला. आणि आज जी काही इथं बिल्डिंग सजवलेली आहे ती पूर्णपणे दुर्ग्याने सजवलेली आहे, असा हा काय म्हणता येईल मेहनती कष्टाळू इमानदार आणि आसामून आलेला, म्हणजे बाहेरून येणारे लोक कुठलेही कधी एका मालकाकडे टिकत नाहीत पण दुर्गा 9 वर्ष झाले आज आमच्याकडे आहे आणि अगदी छान काम करतो, जातो गावी परत येतो. आणि त्यालाही थँक्यू दुर्गा. कुठे दुर्गा? थँक्यू. सर्वांनी जरा थोडंसं इकडे या पुढे. गेटची जबाबदारी सांभाळणारे आमचे महेशी, वॉर्डमध्ये आमेय छत्री, अतुल, अक्षय, जयंतराव, या सर्वांना धन्यवाद. माझ्याबरोबर कायम सा हा शीतल, की थोडासा काय म्हणता येईल आपण शरीराने व्यंग आहेत पण त्या व्यंगांना बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी तत्परतेने करण्याची तयारी ठेवणारा असा हा शीतल आहे. सुंदर अशी गाडी तो माझ्याबरोबर चालवतो, माझ्याबरोबर कायम सावलीसारखा असतो. धन्यवाद शीतल. सर्वात महत्त्वाचा आमच्या स्माईलचा गाभा म्हणजे किचन. या किचनमध्ये काम करणारा प्रकाश आणि त्याचे सर्व सहकारी यांचेही धन्यवाद. आज तुम्ही सर्वांना सुंदर असं चांगल्या चवीचं असं अन्न खाऊ घालतात आणि आज म्हणून ही लोक काय म्हणता येईल आल्यानंतर 5-5 किलो 2-2 किलो यांची छान बॉडी बनते, वजन वाढतात, त्यामुळे आपण छान खाऊ घालतात. प्रकाश सर आपला धन्यवाद. आणला जात नाही, सगळ्या स्माईलचा पेंट जो आहे त्यांची स्वतःची टेक्नोवेस नावाची पेंट कंपनी आहे. कुठेही दिवस असा जात नाही की निखिलजी इथे आलेले नाही आहेत आणि ते इथे त्यांनी इथे वेळ घालवलेला नाही आहे, त्यामुळे आमचे ऑफिशियल पेंट पार्टनरच मी म्हणतो. धन्यवाद सरजी आपका. कुठल्याही गोष्टीला नाही म्हणणारे आमचे मारुतीराव, या जागेचे ते मालक आहेत. काहीही सांगा, करा तुम्ही म्हणतात, कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. कुठलाही मालक असा नसतो हे का केलंय ते का केलंय असं विचारत असतो, पण कुठल्याही गोष्टीला त्यांची ना नसते आणि छान आम्हाला त्यांचं सहकार्य आहे की जागा उपलब्ध करून दिली आणि आज खरंच हे मोठं काम सुरू झालं. हे काम सर एवढं खरंच आपण पाहतो एवढं सोपं नाही आहे. घरात एक व्यसनी सांभाळला जात नाही, इथं 100 व्यसनी आपण एका छताखाली सांभाळतोय. हे सांभाळतो याचं सर्व कारण आत्ता मी ज्यांची नावं घेतली, ज्यांना धन्यवाद दिले, स्माईल माझ्या एकट्यामुळे नाही तर हे सगळे स्माईलचे खरे शिलेदार आहेत आणि तुम्हाला माझ्याकडून काय म्हणता येईल दंडवत आदरपूर्व तुम्हाला नमस्कार माझा, की तुम्ही सर्व आहात म्हणून मी आहे आणि तुम्ही सर्व या